बुलेटिनची सुरुवात करतोय एका ब्रेकिंग बातमीने। उद्योजक मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीजवळच्या परिसरात स्फोटक ठेवल्याप्रकरणी एपीआय रियाज काझीला एनआयएनं अटक केली आहे। त्याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि सचिन वाझेच्या अटकेनंतर आता रियाज काझीची एनआयए कडून चौकशी केली जाते। अनेक वेळा त्याची चौकशी केली गेली होती। दरम्यान रियाज काझी सीआययू मध्ये कार्यरत होता आणि आता त्याला एनआयए कडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। तर आपण पाहतोय एपीआय रियाज काझी याला अटक करण्यात आली आहे। पुरावे नष्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। दरम्यान या प्रकरणातील वाझे याच्या सोबत मिळून त्याने या सगळ्या प्रकरणाचे पुरावे नष्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि त्याच प्रकरणी आता रियाज काझीला एनआयए कडून अटक केल्याचं कळतंय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय आता रियाज काझी याला सुद्धा अटक करण्यात आली आहे, नेमके काय अपडेट्स या प्रकरणातून मिळतात? नक्कीच की या संपूर्ण प्रकरणात रियाज काझी याची मागील अनेक दिवसांपासून तासोन तास जी आहे ती चौकशी सुरू होती। एपीआय रियाज काझी हे सीआययू युनिटमध्ये कार्यरत होते आणि सचिन वाझे यांच्यासोबत देखील त्यांचा या संपूर्ण गुन्ह्यात सहभाग आहे, तसे पुरावे देखील एनआयएकडे आहेत। रियाज काझी यांनी या संपूर्ण प्रकरणात अनेक जे महत्त्वाचे पुरावे होते ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबरोबर या संपूर्ण गुन्ह्याची देखील माहिती त्यांना होती हे देखील आता तपासात समोर आलेलं आहे आणि या संपूर्ण तपासाच्या जोरावरच त्यांना अरेस्ट केल्याचं आता एनआयएच्या सूत्रांकडनं सांगितलं जात होतं। मागील अनेक वेळा रियाज काझी यांना देखील स्पॉटवरती त्यांचं सीन रिक्रिएशनच्या वेळी नेण्यात आलं होतं, त्यांनीच ते पुरावे नष्ट करण्यासाठी बीकेसीच्या काडीत टाकल्याचं देखील बोललं जात होतं आणि संपूर्ण प्रकरणात रियाज काझी यांचा स्पष्ट सहभाग समोर आल्यानंतरच रियाज काझीला कुठेतरी आता एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते काल रात्री अरेस्ट केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे जे आहेत ते एनआयएकडे आहेत आणि त्यांना अटक जी केलेली आहे त्याच्या संपूर्ण प्रकरणात त्यांचा सहभाग देखील निश्चित असल्याचं एनआयएच्या अधिकाऱ्यांकडनं सांगितलं आले। नक्कीच, नंतर आता या प्रकरणानंतर कोणते नवीन मुद्दे बाहेर येतात तेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।